काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आता लवकरच सुरू होणार आहे। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे बैठकीला पोहोचलेत। केंद्रीय निवडणूक समितीचे इतर सदस्य सुद्धा या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। या बैठकीला महाराष्ट्र काँग्रेसचे नेते पोहोचलेले आहेत। महाराष्ट्रातील 80 अधिक आणि झारखंडच्या सुमारे 30 जागांवर चर्चा होणार असल्याचं कळतंय। महाविकास आघाडीमध्ये विशेषतः काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये ज्या प्रकारची तणातणी सुरू आहे, जो वाद सुरू आहे, या पार्श्वभूमीवर आजची ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जातोय। प्रशांत, आजची ही बैठक महाराष्ट्राच्या दृष्टीनं किती महत्त्वाची आहे आणि जो वाद सध्या सुरू आहे त्या वादावर आज तोडगा निघू शकतो का? महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस किती जागा लढणार आहे या संदर्भातला निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये झालेच आहे। त्याचमुळे छाननी समितीच्या बैठक आज आयोजित करण्यात आली होती आणि त्या बैठकीमध्ये ज्या उमेदवारांच्या नावावरती अंतिम निर्णय घेण्यात आला आहे, अशा 80 जास्त उमेदवारांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्याकरता सध्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुरू आहे। या बैठकीला सोनिया गांधी आहेत, राहुल गांधी आहेत, याशिवाय जर बघितलं तर मल्लिकार्जुन खरगे आहे, के सी वेणुगोपाल आहे, त्यानंतर महाराष्ट्रातले नेते आहेत, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आहे, त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण आहे, जे AICCचे मेंबर आहेत ते सगळे बहुतांश महाराष्ट्रातले नेते या बैठकीला उपस्थित आहे। साधारणतः CEC जी आहे या प्रमुख 15 नेत्यांसह महाराष्ट्रातल्या इतर नेत्यांसोबतची ही बैठक आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीची चर्चा आहे की साधारणतः 55 जागांची घोषणा, उमेदवारांच्या नावांची घोषणा आज होण्याची शक्यता अशी चर्चा आहे, पण महत्त्वाचं म्हणजे गेल्या वेळेस 88 नावांवरती अंतिम निर्णय घेण्यात आला, पहिल्या छाननी समितीच्या बैठकीमध्ये आज जवळपास 60 नावांवरती अंतिम निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे साधारणतः जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय, विधानसभेसाठी काँग्रेसचे कुठले उमेदवार राहील या संदर्भातला निर्णय आजच्या या बैठकीनंतर होईल। आणि काँग्रेसचे इच्छुक सगळे या बैठकीकडे सगळे नजर लावून बसलेले असतील। आणखीन एक मोठी बातमी, संदीप नाईक तुतारी हाती घेणार आहेत, शरद पवार यांच्या गटात प्रवेश करण्याचा निर्णय ते घेऊ शकतात। आणि संदीप नाईक बेलापूर मतदारसंघातून भाजपकडून इच्छुक होते, त्यांचे वडील गणेश नाईक यांना भाजपनं कालच उमेदवारी जाहीर केली आहे। ऐरोली मतदारसंघातून त्यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे, पण बेलापूरमधून मंदा म्हात्रे यांना उमेदवारी दिल्यानंतर संदीप नाईक हे नाराज होते। आणि नाईक कुटुंबात आता ही बंडखोरी झाली असं म्हणावं लागेल, कुटुंबामध्ये एक जण भाजपमध्ये, दुसऱ्या मतदारसंघात मुलगा शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी हाती घेणार आहे, त्यामुळे दोन मतदारसंघात दोन लढाया एकच कुटुंब अशी ही परिस्थिती आहे। संदीप नाईक हे नाराज होते, संदीप नाईक यांना बेलापूर मतदारसंघातून उमेदवारी अपेक्षित होती, ती मिळावी अशी त्यांची इच्छा होती, पण त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकलेली नाही आहे। भाजपनं काल गणेश नाईक यांना उमेदवारी दिली, पण संदीप नाईकांना मात्र उमेदवारी दिलेली नाही, त्यामुळे नाराज झालेल्या भाजपच्या संदीप नाईक यांनी तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणखीन एक महत्त्वाची बातमी, देवेंद्र फडणवीस 28 ऑक्टोबरला अर्ज भरणार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी 28 ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल होईल। काल जाहीर झालेल्या 99 उमेदवारांमध्ये पहिलं नाव देवेंद्र फडणवीसांचं होतं। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप ही निवडणूक लढवत आहे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची, अतिशय महत्त्वाची आहे। मोठं मताधिक्य इथून मिळवणं त्यांच्यासमोरचं चॅलेंज असेल, आव्हान असेल। विरोधकांनी सुद्धा त्यांच्यासमोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। माजी गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुखांनी त्यांच्यासमोर उभं राहून त्यांना चॅलेंज देण्याची भाषा केलेली आहे, त्यामुळे ही लढत महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रतिष्ठेची अटीतटीची होऊ शकते जर देशमुख मैदानात उतरले तर। तर काँग्रेसची बंडखोरी केलेल्या हिरामण खोसकरांना एव्ही फॉर्म मिळाला आहे राष्ट्रवादीच्या पक्षाकडून। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं खोसकरांना उमेदवारी बहाल केली आहे, त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जी बंडखोरी खोसकरांनी केलेली होती त्यानंतर अजित पवार यांनी त्यांना उमेदवारी देत आज एव्ही फॉर्म सुद्धा त्यांना दिलेला आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रोहित पाटील 24 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार आहेत।
तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघातून लढण्याची शक्यता वर्तवली जाते। नाशिकच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदेंनी शेकडो कार्यकर्त्यांचा देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। पहिल्या यादीत नाव नसल्याने फरांदेंनी सागर बंगल्यावर शक्ती प्रदर्शन केलं। नांदगावमध्ये महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे। सुहास कांदेने उमेदवारी दिल्यास काम करणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे। हरिभाऊ राठोड्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। पक्षाने न्याय न दिल्यास वेगळा विचार करू असा इशारा बंजारा समाजाच्या वतीने भाजपला देण्यात आलाय। सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील बंडखोरी टाळण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण मैदानात उतरलेत। मंत्री रवींद्र चव्हाण विशाल परब यांच्या सोबत बैठक घेणार आहेत आणि बंड शमवण्याचा प्रयत्न करणार आहेत। नागपूर ग्रामीण मधून सुधाकर कोहळे भाजपातून लढायला इच्छुक होते, मात्र उमेदवारांच्या यादीत डावलल्याचा विषय येत नाही, त्यामुळे भाजपात बंडखोरी करणार नाही असा दावा सुधाकर कोहळेंनी केलाय। बुलडाण्याच्या मेहकरमध्ये डॉक्टर ऋतुजा चव्हाण यांनी वंचितकडून निवडणुकीत उतरल्याचं जाहीर केलं, त्यामुळे मेहकरमधून वंचित महिला उमेदवार देणार असल्याची चर्चा रंगली आहे। भाजपचे नेते नितेश राणे 23 ऑक्टोबरला शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत। महायुतीमध्ये कुडाळ मालवण शिवसेनेकडे असल्यानं निलेश राणे शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत हे आता निश्चित मानलं जात आहे। हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा रंग आमचा। ठाकरे फडणवीसांची भेट आणि राऊतांचा अमित शहांना फोन, दोन्ही खोट्या बातम्या भाजपनं पेरल्या। मवियाच्या नेत्यांकडून दोन्ही गोष्टींचं जोरदार खंड। मुंबई आणि विदर्भातील काही जागांवरून महाविकास आघाडी जोरदार बिघाडी, ठाकरेंच्या नेत्यांकडून पटोलेंची काँग्रेस हायकमांडकडे तक्रार। 96 जागांवर काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीसमोर चर्चा, आघाडीतल्या जागांवर आज चर्चा नाही, नाना पटोलेंची माहिती। एक पक्ष तिथून बाहेर निघणार आणि युतीतला एक मित्र घाणमधला एक जण तोही बाहेर जाण्याची मोठ्या प्रकारचे सूत्र आता आमच्या कानापर्यंत आले। मवी आणि महायुतीतून एक एक पक्ष बाहेर पडणार, बच्चू कडूंच्या भविष्यवाणीने राजकीय वर्तुळात चर्चा न उधाण। तर राजू पाटील आणि ठाण्यातून अविनाश जाधव यांची उमेदवारी मी आज जाहीर करतोय। ठाण्यातून अविनाश जाधव तर कल्याण ग्रामीण मधून राजू पाटलांना मनसेकडून उमेदवारी जाहीर, आज किंवा उद्या मनसेची दुसरी यादी, राज ठाकरेंची घोषणा। महायुतीकडून मनसेला काही जागांवर बिनशर्त पाठिंबा, शिंदे फडणवीस राज ठाकरेंमध्ये झाली चर्चा, सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। फडणवीस ठाकरेंची भेट या बातम्या राऊतांच्या गांजा शेतीतून आलेल्या आशिष शेलार यांचं जोरदार टीकास्त्र। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 तारखेला कोपरी पाचपाखाडीतून अर्ज भरणार, तर उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार दोघे 28 तारखेला अर्ज दाखल करणार। शिवसेनेची 60 ते 75 उमेदवारांची यादी तयार, पहिली उमेदवार यादी आज किंवा उद्या येण्याची शक्यता। अजितदादांच्या पक्षाची पहिली यादी आज येणार, राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत 32 ते 35 नावं निश्चित असलेल्या उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप। पुण्यात 6 विमानात 6 बॉम्ब ठेवल्याची धमकी, अज्ञात व्यक्तींची ट्विटरवरून धमकी, विमाननगर पोलिसात गुन्हा दाखल।